नमस्कार, मी प्रवीण जोशी। मंडळी, आज ज्येष्ठ कृष्ण द्वादशी शके 1944 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, वर्तकनगरमध्ये लता मंगेशकर संगीत विद्यालय प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कोकण विभागातून ऑनलाईन प्रणालीद्वारे कृषी आयुक्तालयाला 535 प्रस्ताव आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश लागू। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाण्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलाय। एकनाथ शिंदे यांनी आघाडी सरकार विरोधात घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात राज्यभर पडसाद उमटतायत। असा कोणताही प्रकार ठाण्यात घडू नये यासाठी हा मनाई आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलाय। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना बहुतांशी शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला असल्यामुळं ठाण्यात कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता कमी आहे, पण खबरदारीचा उपाय म्हणून हे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत। वर्तकनगरमध्ये लता मंगेशकर संगीत विद्यालय उभारण्यास राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे। आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून लता मंगेशकर आपल्या मंत्रमुग्धतेमुळे देशातील रसिकांना एका वेगळ्या आवाजाची ओळख करून दिली। अशा गानकोकिळा लता दीदींचा ठाणेकरांना सहवास तसा कमीच मिळाला। स्वर्गीय वसंतराव डावखरे यांनी सन 1988 साली ठाणे शहरामध्ये लता दीदींचा सन्मान केला होता। त्यानंतर दिनांक 24 एप्रिल 2011 रोजी दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ठाण्यातील सेंट्रल मैदानात शिवगौरव पुरस्काराच्या निमित्तानं लता दीदींचा सत्कार शिवसेनेचे कार्याध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केला होता। या कार्यक्रमानंतर लता दीदी यांनी पोखरण रोड नंबर 1 असलेल्या पाम क्लब या ठिकाणी येऊन सरनाईक कुटुंबियांचा पाहुणचारही घेतला होता। त्यावेळी देशामध्ये उत्कृष्ट गायक असल्यानं अशा गायकांना चालना देण्यासाठी देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी संगीत विद्यालय असावीत अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती। यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वर्तकनगर इथल्या रष्टाकोस ब्रेट कंपनीच्या सुविधा भूखंडावर लता मंगेशकर संगीत विद्यालय विकसित करण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी सरकारकडे केली होती। त्यानंतर या कामाला निधी मंजूर व्हावा म्हणून त्यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता। अखेर त्याला यश आलं असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झालाय। महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांना विकास या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यात आला असून संगीत विद्यालयाच्या कामासाठी मंजुरी देण्यात आली आहे। या कामाकरता याच आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारकडून 5 कोटी रुपये इतका निधी वर्ग देखील झाला असून याबाबतचा शासन निर्णय देखील नगरविकास विभागानं प्रसिद्ध केला आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली। संगीत विद्यालय उभारण्याकरता जवळपास 50 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, त्यासाठी राज्य सरकारनं ठाणे महानगरपालिकेला निधी द्यावा अशी सरनाईक यांची मागणी होती। या प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चाचा 75% हिस्सा राज्य सरकारचा आणि 25% हिस्सा महानगरपालिकेचा राहणार आहे। आता या कामाला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया करून हे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। हे संगीत विद्यालय कसं असेल याचं डिझाईन देखील तयार आहे।
या कामाला राज्य सरकारनं 5 कोटी निधीसह मंजुरी दिल्यानं या कामाची निविदा प्रक्रिया करून याच वर्षात ठाण्यातील वर्तकनगर इथं संगीत विद्यालय उभारण्याचं काम सुरू होईल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे। या संगीत विद्यालयातून संगीत विद्येचा अभ्यासक्रम सुरू करून ते मुंबईत प्रस्तावित असलेल्या संगीत विद्यापीठाशी संलग्न करावं। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाइव स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणेवार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। असंघटित अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला वित्त पुरवठा करून संघटित क्षेत्रात आणण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कोकण विभागातून ऑनलाईन प्रणालीद्वारे कृषी आयुक्तालयाला 535 प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत। 131 जणांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून 69 जणांना कर्ज वितरित करण्यात आल्याची माहिती कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी कळवलं आहे। या योजनेसाठी केंद्र शासनानं अटी शिथिल केल्या असून त्यामुळे आता एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेतील पिकांबरोबरच इतरही सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी या योजनेतून 35% अनुदान म्हणजे 10 लाखापर्यंत सहाय्य मिळणार आहे। एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेत जिल्हाधिकाऱ्यांनी नाचणी वरी पिकावरील प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली असून आता या योजनेच्या अटी शिथिल केल्या असून एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेला प्राधान्य असेल। त्याचबरोबर बेकरी आणि कन्फेक्शनरी, स्नॅक्स, लोणची, पापड, मसाले, रेडी टू ईट, रेडी टू कुक यासारख्या प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आणि कार्यरत उद्योगांचं विस्तारीकरण करण्यासाठी देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे। कोकण विभागातून सागरी उत्पादनं, दुग्धजन्य उत्पादनं, नाचणी, वरी, भात, हरभरा, काजू, आंबा, कोकम, चिकू, भेंडी, मसाला पिकं यावरील प्रक्रिया उद्योगांचे प्रस्ताव या योजनेमध्ये सादर केले आहेत। या योजनेअंतर्गत नाशिवंत शेतमालावर, उत्पादनांवर प्रक्रिया आणि समूह आधारित प्रक्रियेवर भर दिला जाणार आहे। यामुळे नाशिवंत शेतमालाचं योग्य ते विनियोजन होऊन शेतकऱ्यांना निव्वळ उत्पन्नात वाढ होईल। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन माने यांनी केलं आहे। जिल्ह्यात कोरोनाचे 978 नवीन रुग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही। सध्या जिल्ह्यात 5634 ॲक्टिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत 11902 जणांचा मृत्यू झाला। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 342 नवीन रुग्ण आढळले। सध्या 2246 रुग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत 2132 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला। कल्याण डोंबिवलीमध्ये 103 रुग्ण उपचार घेत आहेत। सध्या 645 नवीन रुग्ण आहेत तर आत्तापर्यंत 2954 रुग्ण दगावले आहेत। आणि ठाणे ग्रामीणमध्ये 45 नवीन रुग्ण आढळले। सध्या 265 रुग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत 1256 कोरोनाग्रस्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाइव स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही
ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता @gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. वर्तकनगरमध्ये लता मंगेशकर संगीत विद्यालय, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कोकण विभागातून ऑनलाईन प्रणालीद्वारे कृषी आयुक्तालयाला 535 प्रस्ताव आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश लागू. तर या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणे वार्ता .in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.